पुढच्या काळात मंद्रूप येथे अनोळखी व्यक्ती मद्यपानास येऊन नशेत 5,25,000 रुपये विसरून गेला होता. बारचे मालक सुधाकर गोपाळराव कोरे यांच्या सावधानतेमुळे ती रक्कम त्या व्यक्तीस परत देण्यात आलं. ती रक्कम बाजार समिती येथील एका व्यापाऱ्याची होते. त्यांचा ड्रायव्हर हा बारमध्ये मद्यपानास आला होता. त्याला नंतर शुद्ध आल्यावर पैसे विसरल्याचे आठवण आल्यावर संबंधितांनी पूजा बारचे मालक सुधाकर कोरे यांना संपर्क साधले. त्यानंतर सुधाकर कोरे यांनी ती रक्कम त्यांचीच आहे याची खातर जमा करून ती रक्कम लोकनेते गोपाळराव कोरे यांच्या हस्ते त्या व्यापाऱ्याला देण्यात आलं. आजकाल सापडलेले 100 रुपये देखील देण्याची माणसाची मानसिकता नसताना तब्बल 5,25,000 रुपये एवढी मोठी रक्कम परत केली याचीच चर्चा आज मंद्रूप मध्ये होत आहे. या घटनेमुळे कोरे कुटुंबियांचे आज दिवसभर गावात कौतुक होत आहे. ती रक्कम परत करताना माजी सभापती गोपाळराव कोरे, बारचे मालक सुधाकर कोरे, पेट्रोल पंपाचे मालक युवराज कोरे, संतोष बरुरे, हेळवी गुरुजी, महेश कट्टीमणी, सतीश शिंदे, सतीश कोरे, बारचे व्यवस्थापक युनुस शेतसंधी, बबलू शेतसंधी आदींची उपस्थिती होती.